आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकार सुरूच आहेत। मालवण आगारातून वेंगुर्ले इथं येणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे। या प्रकरणी चौघांवर गुन्हे, तर दगडफेक करणाऱ्या ड्रायव्हरलाच अटक करण्यात आली आहे। एसटी संप मागे घेतला जात नाहीये आणि त्या दगडफेकीचं सत्र मात्र सुरूच आहे। मालवण आगारातून वेंगुर्ले इथं येणाऱ्या एसटीवर शुक्रवारी सागरी महामार्गावरील तेंडोली आवेरे बागलाची राय या ठिकाणी 4 जणांनी दगडफेक केली। यामध्ये चालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून गाडीचंही नुकसान झालंय। या प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी वेतोरे पालकरवाडी येथील एसटी चालक संदीप शशिकांत चिचकर याला अटक केली आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।